हे पाहिलंस का ग, बदाम पिस्ते केशर खवा काय झालंय ग, वाईट लागायला काय पदार्थ देतात बघ एक एक. तुम्ही कशाला वाचताय रेसिपी त्या वहिनी, इतकं करताय की. अगं काल कालिकाने बेसनाचे लाडू मागितले, म्हटलं बरेच दिवसात काही नवीन करूनच पाहिलं नाही ग. तुमची सुद्धा कमालच आहे वहिनी, मागितल्यावर ताबडतोब पदर खोचून उभ्या ओट्यापाशी. अगं परीक्षा जवळ आली आहे ना तिची, आणि किती डोकं फिरवून घेतलं होतं ना 2 दिवस. आपल्याला काय मागितलं हाच आनंद. आणि याच्या पलीकडे दुसरं काय करू शकते ग मी, आपल्या परीने होईल तेवढं करायचं. एक सांगू तुला, बहिणीसारखी आहेस म्हणून सांगते. गेले काही दिवस खूप वाईट गेलेलं, सारखी मनाला टोचणी ग, आपण कमी पडतोय, आपण कमी पडतोय. अण्णा सुद्धा बोलले माझ्याशी, पण मला काही सुधरतच नव्हतं बघ. खूप विचार केला आणि मग ठरवलं, या मुलांच्या गरजा पुष्कळ, भागवणं तसं समजणं सुद्धा कठीण. तिथे आपण कमी पडतो, पण प्रेमात तर नाही ना कमी पडत. या घरातल्या सगळ्या मुलांना, सगळ्यांना असं नाही वाटतं का मग की आपल्याला प्रेम नाही मिळालं? ते एकदा आपण भरभरून दिलं ना, मग जो तो आपापलं घेऊन जमवतो. हे लक्षात आलं ना त्या दिवशी, अगदी शांत शांत वाटलं. पण प्रेम करणं म्हणजे लाड नाही. अगं तसं नाही ग, म्हणजे बघ आपण जरी त्यांना ओरडलो ना, तरी आपलं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून आपण त्यांना ओरडतोय असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात वहिनी. मग जा, लाडू देतेस ना कलिकाला. या या अक्का, आज काय प्रसाद आणलाय? घेणार आहेस का सगळं घरच नास्तिक का हो? तो तुझा सासरा देवाला नावं ठेवतो या वयात. अहो तुमची चेष्टा केली असेल अक्का, अण्णाचा स्वभाव काय ओळखत नाही का तुम्ही? भलत्या विषयात कसली ग चेष्टा, स्वतःच विचारलं काय मागितलंस देवाकडे. म्हटलं आमच्या अण्णाच्या घरावर असंच लक्ष ठेव, तर म्हणे हो. खूप लक्ष ठेवलं त्यांनी लहानपणापासून असा शंकेखोर स्वभावाचा. आत्ता मरे मुलांना ओरडतो, पण हा काही कमी नव्हता हो. आणि माईचा फेरा कुठाच मिठाबाईच्या वस्तीत. आज तिथे साक्षरता प्रसार मोहीम सुरू करायची आहे ना? करू करू. अहो अक्का, एकही बाई शिकलेली नाही बघा त्या वस्तीत. हुशार आहेत सगळ्या, पण शिक्षणाच्या नावाने शून्य. म्हणून माई तिथे साक्षरता सुरू करतात. आज सगळ्या घरात जाऊन माहिती देणार आहे. मला वाटतं मी सुद्धा जावं माईंबरोबर. मला सुद्धा खूप मोकळा वेळ असतो, सतत मुलांच्या मागे मागे राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग तरी मिळेल. अगं मग जा की खुशाल, डोक्यात रिकामपण असण्यापेक्षा हे बरं नाही वहिनी. का ग? लतिकेच्या सासरी ठीक आहे ना सगळं? हो 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 अगदी. अगं तू लाडू देतेस ना कलिकेला? हो आलेच ना अक्का. कसले ग लाडू? हो बेसनाचे, कलिकानी मागून घेतले ना काल. मला सांगण्याजोगं काही असलं तर सांगत जा हो, संकोच करू नकोच. हो कशाला अक्का, माझं होऊन जातं येता जाता. तुला स्वयंपाकाची आवडच आहे, पण माईला आवड नाही फार. गंगी मात्र अगदी हुशार हो स्वयंपाकात. अगो पुरणाच्या पोळ्या अशा मऊसूत करायची, बोलायचं काम नाही. तुम्हालाच फक्त आठवण आहे त्यांची अक्का. यांच्या तर लक्षात सुद्धा नाही असं खेळ कशी होती ते. अण्णा सुद्धा विसरले.